राजापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि कोकणामधल्या बेरोजगारीच्या प्रश्नाच्या अनुषंगाने तो प्रकल्प व्हावा अशा तऱ्हेची मी माझी भूमिका मांडली होती त्या प्रकल्पामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये त्या ठिकाणी राजापूरचा म्हणा जिल्ह्याचा म्हणा कापालट होईल आणि बेरोजगाराला रोजगार मिळेल अशा तऱ्हेची माझी भूमिका होती परंतु त्यानंतर ज्यावेळेला त्या ठिकाणी त्या, त्या आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं त्या ठिकाणी त्यांनी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासन म्हणून आमची अपेक्षा होती की त्यांनी जनतेमध्ये जावं तिथल्या लोकांना भेटावं प्रकल्पासंबंधीची माहिती समजून द्यावी आणि त्यासंबंधीची योग्य ती माहिती दिल्यानंतर त्यासंबंधित गैरसमज दूर होतील अशा त्याच्या भावना होत्या परंतु त्या दिवशी पर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बळजबरी करण्यात आली त्या ठिकाणी जबरदस्तीने अडवण्याचा प्रयत्न केला गेला के ते घडलेलं आहे तसं दुःख सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने माझा पाठिंबा मी दिला होता परंतु ज्या पद्धतीने प्रशासनाकडनं जबरदस्तीने हे विषय होत आहेत त्याच्याबद्दल प्रचंड आम्ही नाराजी व्यक्त केलेली आहे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि राहिला मुद्दा आमच्या संघटनेबद्दलचा त्या ठिकाणी स्वतः आमचे शिवसेनेचे नेते सन्मान्य खासदार राऊतसाहेब त्यांना त्या ठिकाणी भेटीसाठी गेले होते माझी भूमिका समर्थनाची असल्यामुळे त्या लोकांची माझ्यावर नाराजी असू शकते म्हणून त्या ठिकाणी मी पोचलो नव्हतो परंतु ज्यानंतर तऱ्हेचं प्रशासनानं घटना घडल्यानंतर मी ताबडतोब राजापूरमध्ये गेलो गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आमचे सन्माननीय नेते साहेब आणि ने पदाधिकारी आणलं होतं तिथं त्यांना भेटलो पोलिसांना भेटलो आणि त्या ठिकाणी मी स्पष्ट सांगितलेलं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा आदेश हा मला अंतिम आहे वंदनीय प्रमुख हे माझं दैवत आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी जो आदेश देतील त्या आदेशाचा शिवसेनेक म्हणून मी पाल, पालन करण्याची माझी भूमिका आहे माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा